अत्यंत करारी शेतकरी अशी धर्मा पाटलांची ओळख होती. आयुष्यभर शेतीवर प्रेम करणाऱ्या या माणसाचा शेवट देखील शेतीसाठी संघर्ष करता करताच झाला, त्यामुळं अख्खं गाव हळहळलं. काटक, स्वाभिमानी, करारी आवाज असलेला आणि शेतीवर निरतिशय प्रेम असणारा शेतकरी अशी धर्मा पाटील यांची पंचक्रोशीत ओळख होती. धर्मा पाटलांना 3 मुली आणि 2 मुलगे, 13 नातवंड. शेतीच्या जोरावरच धर्मा पाटलांचा सुखी संसार सुरू होता. मुलांची लग्न केली, आपण बरं आपली शेती बरी, 5 एकर जमिनीत आंब्याच्या 600 झाडांची प्रेमानं मशागत सुरू होती. शेतीतून कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा आणि गावात चांगुलपणा पेरायचा असा धर्मा पाटलांचा कारभार होता. वय वर्ष जरी आज 80 आसपास असलं, अजून त्यांची 15-20 वर्ष जगण्याची इच्छा होती, परंतु जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण लढा सुरूच ठेवू शेतकऱ्यासाठी, स्वतःसाठी. परंतु अधिकाऱ्यांच्या मिलीभगतमुळे त्यांना पाहिजे तसा न्याय मिळत नव्हता आणि शेवटी त्यांनी नाईलाजास्तव हे पाऊल उचललं. धर्मा पाटलांचं सगळं काही उत्तम चाललं होतं, पण त्यांची जमीन औष्णिक वीज प्रकल्पासाठी अधिग्रहित झाली आणि पुढं सगळं काही बिनसत गेलं. सरकार विकासाच्या गप्पा करत मोठे मोठे प्रकल्प राज्यात जाहीर करतं, त्यासाठी जे भूसंपादनाची प्रक्रिया ही सुरू होते, अधिसूचना निघते आणि त्यानंतर काय होतं हे आज आपण धर्मा पाटील यांच्या शेतावरून बघणार आहोत. धर्मा पाटील यांचं हे शेत आहे ज्या ठिकाणी औष्णिक प्रकल्पासाठी हे संपूर्ण क्षेत्र या ठिकाणी अधिसूचित करण्यात आलेलं होतं. या ठिकाणी असलेली झाडी, या ठिकाणी धर्मा पाटील करत असलेली तयारी आज आपल्याला या शेतामध्ये दिसते. जमीन काळी आहे आणि त्यासाठीचं त्याला पाणी लागणारं जे होतं ते धर्मा पाटील यांनी आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. त्या काळामध्ये त्यांनी विहीर या ठिकाणी तयार केली, त्या विहिरीला आज पाणीसुद्धा आहे. मात्र केवळ आणि केवळ औष्णिक प्रकल्पासाठी अधिसूचना निघाल्यानंतर धर्मा पाटील यांनी शेतावर खर्च करणं सोडलं आणि त्यानंतर लागलेलं पाणीसुद्धा त्यांनी वापरलेलं नाही. जी काही फळझाडं त्या काळामध्ये आंब्याची जी काही होती, वेगवेगळी फळझाडं होती, ती फळझाडंसुद्धा आज या ठिकाणी शिल्लक नाही, कारण प्रकल्प या ठिकाणी होणार आहे. शासनाच्या प्रकल्पानं एखादा शेतकरी कसा उद्ध्वस्त होतो त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे धर्मा पाटील यांचं हे शेत आहे. राज्यातल्या कित्येक शेतकऱ्यांची व्यथा धर्मा पाटलांच्या निमित्तानं समोर आली. यंत्रणा खडबडून जागी झाली. आयुष्यभर शेतीवर प्रेम करणारे धर्मा पाटील जाता जाता हजारो शेतकऱ्यांसाठी संघर्षाची नवी मशाल पेटवून गेले. प्रशांत परदेशीसह योगेश खरे, झी मीडिया, धुळे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.